नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार हा घटक अभ्यासणार आहोत। तर पूर्णांक संख्यांचा भागाकार करतेवेळी काही नियम आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। दोन धन पूर्णांक संख्यांचा भागाकार नेहमी धन संख्या येतो। दुसरा नियम आहे, दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार नेहमी धन संख्या येतो। आणि तिसरा नियम आहे, धन व ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार नेहमी ऋण संख्या येतो। आता आपण या ठिकाणी या तिन्ही सूत्रांचे किंवा नियमांचे एक एक उदाहरण घेऊन या ठिकाणी आपण अधिक स्पष्ट करूया। आता पहिलं आपण घेऊया दोन धन पूर्णांक संख्यांचा भागाकार। तर दोन धनसंख्या आपण या ठिकाणी घेऊ, आपण एक उदाहरण या ठिकाणी घेऊ, 90/15। आता बरोबर याला आपण 90/15 म्हणजे 90/15 असं रूपांतरित करू। आणि आता या दोन्हीही धन असल्यामुळं 15 × 15 आणि 15 × 6 भाग दिला तर 90, 15 × 90 म्हणजे 6 भाग गेला जो की धनसंख्या आला। म्हणजे दोन धन पूर्णांक संख्यांचा भागाकार नेहमी धनसंख्या येतो। आता आपण या ठिकाणी दुसरा नियम जो आहे, दोन ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार धनसंख्या येतो, या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया। आपण या ठिकाणी घेऊया 80/16। आता आपण दोन ऋण पूर्णांक संख्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आता आपण 80/16 बरोबर, आता 16 आपण भाग दिला तर 16 × 16 आणि 16 × 5 = 80 म्हणजे हा भागाकार आपला गेला आहे 5/1। आता ऋण ऋण या ठिकाणी धन झालेले आहेत, 5/1 याचं उत्तर आलेलं आहे। आता तिसरा आपण सूत्रानुसार तिसरं उदाहरण बघू, धन व ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार। आता 1 आपण या ठिकाणी धन घेऊ आणि 1 ऋण घेऊ। आता आपण या ठिकाणी घेत असताना 38/57 आपण घेतलेले आहेत। आता आपण याला सोडवताना बरोबर अंशात 38 आहेत आणि भागिले ऋण 57 आहेत। आता या ठिकाणी एक नियम मात्र लक्षात ठेवायचा, एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या 0 म्हणजे ऋण 57 0 भागले असता मिळणारा जो भागाकार आहे तो लिहिताना आपणास छेद हा धन पूर्णांक संख्या असावा असा नियम आहे। म्हणजे याचा आपण जेव्हा भागाकार आता सोडू, आता याचा भाग जातो आहे 19, 19 × 38 आणि 19³ = 57 म्हणजेच 2/3 याचं उत्तर आलं। मात्र नियम काय सांगतो आहे की धन व ऋण पूर्णांक संख्यांचा भागाकार ऋण येतो, मग हा भागाकार ऋण येईल। मात्र मग आता या ठिकाणी ऋण 3 होते म्हणून खाली 57 होते म्हणून या 3 ऋण करून चालणार नाही। तर जेव्हा आपण एखाद्या धनपूर्णांक संख्येला 0 जेव्हा आपण भाग देतो तेव्हा येणारा जो छेद असतो भागाकारातील किंवा उत्तरातील, तर तो ऋण न लिहिता त्या अंशाला आपणास ऋण चिन्ह द्यावे लागते। म्हणजे या ठिकाणी 2/3 याचा भागाकार आलेला आहे। अशा पद्धतीनं हा नियम आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे। मग अशा पद्धतीनं मित्रांनो, आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार करतेवेळी धन ऋण यांचा योग्य वापर करून आपण उदाहरणे सोडवू शकता। आपणास आमचे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।